कृष्णारावजी वेगळे साहेब यांनी शिक्षणाची एक नवी क्रांती निर्माण केली आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी खऱ्या अर्थाने तो संकल्प सिद्धीस नेण्याचं कार्य करण्याचं भाग्य आदरणीय बेगडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी उभं राहिलं. यामध्ये अनेक ज्येष्ठ ज्यांनी या संस्थेसाठी योगदान दिलं त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, विष्णू गोविंदजी विजापूरकर तथा अण्णा विजापूरकरजी असतील, स्वर्गीय मामासाहेब खांडगे असतील, आदरणीय माजी आमदार बाळासाहेब बारमुख असतील, पद्मकरजी तथा बाळासाहेब किबे असतील, स्वर्गीय केशवरावजी वाडेकर असतील, मुकुंदअण्णा खळदे असतील, याचबरोबर ॲडव्होकेट दादा परांजपे अशी अनेक नावं सांगता येतील की ज्यांनी संपूर्ण या संस्थेला 74 नंतरच्या काळात स्थानिक पातळीवर एकत्र येऊन उभी करण्याचं काम केलं. आज जवळजवळ 7,000 जास्त विद्यार्थी आपल्या या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 350 टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफच्या माध्यमातून किंवा कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना घडवण्याची एक मोठी सेवा करतोय. ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य या पुढच्या काळात देखील आपल्या सर्वांना बरोबर विश्वासात घेऊन करण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मानस आहे, प्रयत्न आहे. खरं तर मग अशी उल्लेख की अध्यक्ष कोण होणार हे शिक्षकांना अगोदर समजतं, दुसऱ्याचे किंवा समाजात काय घडलं पाहिजे ही शिक्षक मंडळी प्रामुख्याने त्या ठिकाणी पहिलं जाणतात. परंतु तुमच्या सर्वांचं सहकार्य पुढच्या काळात अपेक्षित आहे, कारण आपल्या तालुक्यामध्ये किंवा राज्यात देशात आता राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन मसुदा येतोय आणि एक व्यावसायिक शिक्षण भविष्यातील ग्लोबल संपूर्ण जगामध्ये आपल्या संस्थेला अग्रगण्य नेण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काही अडचणीचे प्रश्न असतील आपण नक्कीच मार्ग लावण्यासाठी प्रयत्न करू, परंतु छोटी संस्था मोठी झाली तर संस्थेतली माणसे त्या माध्यमातून समाजामध्ये मोठी होत असतात आणि शिक्षक हा आपल्या संस्थेचा खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने आपण सध्या सर्व शिक्षण चालू आहे, भविष्यकाळात विश्वस्तांच्या आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून निर्णय घेऊन आपल्याला शाळा चालू कशा करता येईल याच्यावर देखील चर्चा घडून पालकांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी करण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या शाळा उभ्या राहिलेल्या आहेत खऱ्या अर्थाने खूप मान्यवरांनी आपल्या संस्थांना मदत केलेली आणि या पुढच्या काळात देखील आदरणीय बेगडे साहेब असतील, वसंतदादा खांडगे असतील, सुरेशभाई शाह असतील, डॉक्टर कृष्णकांतजी वाडोकर असतील, काळोखे गुरुजी असतील, ही सर्व जुनी ज्यांनी संस्थेसाठी खूप मोठं योगदान दिलं त्यांच्या मार्गदर्शक मंडळ म्हणून आपल्या संस्थेवर त्या ठिकाणी सातत्याने पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला मार्गदर्शन घेऊन काम करायचं आणि ते आपण सगळे मिळून घेऊ आणि एक संस्थेला राज्यातली एक लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली खाजगी संस्थांपेक्षा सर्वपक्षीय संस्था सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चालवलेली संस्था म्हणून एक राज्यातल्या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये ज्या संस्थेचं एक मोठं योगदान या देशामध्ये आहे त्या संस्थेचे आपण सर्वजण घटक आहोत. म्हणून आपण चांगलं कार्य आपल्या हातून घडावं म्हणूनच आपल्या सर्वांवर आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही सर्व जबाबदारी आहे आणि आपण ती यशस्वी करू एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.